ही जी साखर तो व्यक्ती घेऊन निघालेला होता, ती साखर घेऊन तो केरळला निघाला असताना काही मंडळी तिथे, आम्ही पॅसेंजर आहो, आम्हाला बेळगावपर्यंत तुम्ही सोडा असं म्हणून त्या ट्रकमध्ये बसली. आणि बेळगावमध्ये पोचल्यानंतर हत्तरी टोलनाक्याच्या पुढे जाऊन त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून या इसमाचं मर्डर केलं. आणि ती जी साखर आहे ती साखर एका कारखान्यामध्ये जाऊन विकली व त्या कारखान्यावाल्याकडनं कारखान्याच्या मालकाकडनं काही पैसे त्यांनी घेतले. साखर विकल्यानंतर त्यांनी ती गाडी आणि तो मया दिसून यांना बोलीमध्ये येऊन त्यांनी तिथे ती गाडी सोडून आरोपी तिकडनं निघून गेले. यामध्ये एकूण 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.